रचना सरासंचा 4.2 उदाहरण क्रमांक 3 त्रिकोण एबीसी असा काढा की बीसी बरोबर 6 सेमी माफ कर एबीसी बरोबर 80 अंश आणि एसी वजा एबी बरोबर 2.5 सेमी उदाहरणार्थ आपल्याला पायालगतचा कोन आणि दोन बाजूंच्या लांबीमध्ये फरक दिलेला आहे तर मग दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम आपण कच्ची आकृती अभ्यासूया 6 सेमी लांबीचा रेषाखंड बीसी काढू त्यानंतर बिंदू बी जवळ 80 अंश मापाचा कोन करणारा किरण काढू आता बघा आकृती एसी हा एबी पेक्षा मोठा आहे म्हणून एडी बरोबर एबी अधिक बीडी एबी बरोबर एबी अधिक बीडी 2.5 म्हणून एबी बरोबर एबी अधिक 2.5 म्हणजेच काय येईल एसी एबी बरोबर एसी आलेला आहे म्हणजेच बिंदू ए हा बिंदू डी व बिंदू सी पासून समदूर आहे रेषाखंडाच्या लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार बिंदू ए हा बिंदू डी व बिंदू सी पासून समदूर आहे चला तर मग दिलेल्या माहितीच्या आधारे आपण त्रिकोण रचना करूया 6 सेमी लांबीचा रेषाखंड बीसी काढला बी सी 6 सेमी बिंदू बी जवळ 80 अंश मापाचा कोन करणारी रेषा काढली तिला टी एफ नाव दिले त्यानंतर कंपास मध्ये 2.5 सेमी अंतर घेऊया बिंदू बी केंद्र घेऊन 2.5 सेमी अंतरावर कंस काढला त्याला डी हे नाव दिले आता आपण रेषाखंड डीसी जोडूया रेषाखंड बीसीचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे म्हणून बिंदू डी पासून कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले डी केंद्र घेऊन रेषाखंड बीसीच्या दोन्ही बाजूस कंस काढले त्यानंतर कंपास मध्ये अंतर न बदलता बिंदू सी केंद्र घेऊन त्या दोन्ही कंसांना छेदणारे कंस काढले दोन्ही छेदन बिंदूतून जाणारी रेषा काढली ती रेषा टी एफ ला ए बिंदू छेदले त्यानंतर रेषाखंड एसी जोडूया बिंदू ए हा बिंदू डी आणि बिंदू सी पासून समदूर आहे